मागील 4 दिवसापासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर शनिवारी रात्रभर सांगलीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सांगली, मिरजेसह वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमंगळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावात जोराच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सांगली शहरात मुसळधार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मुसळधार बरसणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. गेल्या महिन्यापूर्वीपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र गेल्या 4 दिवसापासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमंगळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झाला. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 6 वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली. शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरूच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. राज्यात 21 सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल, तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगामास उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.